दरम्यान राजकीय नेत्यांनी देखील रंगपंचमी साजरी केल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे तसेच प्रसाद लाड, रुपाली साकणकर यांनी देखील धुळवडीचा आनंद साजरा केलाय. या आपण सहा दृश्य पाहतो. या दृश्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे तसेच रवींद्र धंगेकर असतील, रुपाली साकणकर तसेच प्रसाद लाड, आशिष देशमुख आणि नवनीत राणा यांनी कशा पद्धतीनं आज रंगपंचमी अर्थातच होळी साजरी केली आहे ही दृश्यांमधून आपण पाहू शकतोय. तर नेत्यांकडून देखील रंगपंचमी साजरी करण्यात आल्याचं आपण पाहतो या दृश्यांमधून. आज देशभरात अनेक ठिकाणी उत्साह केला जातोय. ठिकठिकाणी रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय. तर होळी देखील मोठ्या संख्येने एकत्र येत सगळेच होळी साजरी करत असतात, एकमेकांना रंग लावून. ही दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सामान्य लोकांमध्ये जाऊन या ठिकाणी होळीचा आनंद लुटल्याचं पाहायला मिळतंय. आज राजकारण नको, आज फक्त होळी आणि आनंद साजरा करूया आपण. आज सगळे या होळीमध्ये धुळवडीमध्ये मित्रही गळा भेट करतात आणि शत्रूही गळा भेट करतात, त्यामुळे आज राजकारण विरहित होळी आपण साजरी करूया. धर्मवीर आनंदिके साहेबांनी जे वेगवेगळे महोत्सव सुरू केले त्यातला एक रंगपंचमी होळीचा महोत्सव देखील जो आहे हा दरवर्षी त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. याही वर्षी मोठा उत्साह जो आहे तो टेमिनाक्याला रंगपंचमीचा सण जो आहे तो साजरा केला जातो आहे. त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देखील आता त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी धुळवड साजरा त्या ठिकाणी करतील. रंगपंचमीचा आनंद जो आहे तो त्या ठिकाणी घेतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.